Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Sadguru Swami Samarth Jai Jai Swami Samarth Maharashtri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Sadguru Swami Samarth Jai Jai Swami Samarth जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा. ओम स्वामी समर्थ. 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 नमस्कार मंडळी. आज आपण होम हवन याविषयी बोलणार आहोत. अनेकांनी आम्हाला विचारलं असतं की होम हवन कसं करतात, का करतात, कशासाठी करतात. त्या हवनामध्ये म्हणजे ज्या मंत्रांचं हवन करायचं आहे त्याच्या विशिष्ट प्रकारच्या संहिता असतात का, किंवा हवन सामग्री असतं का, तो केव्हा करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे, अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न आमच्यासमोर लोकांनी मांडले. त्याचं आज तुम्हाला मी उत्तरं सांगणार आहे त्याची, की स्वामी परिवारातली जेवढी हवनं आहेत ती सगळी सौम्य आहेत, गुरुचरित्रातली जी सगळी हवनं आहेत ती थोडीशी उग्र आहेत, नाथ संप्रदायामधली जी हवनं आहेत ती अति उग्र आहेत, नवचंडी, शतचंडी, गणेशयाग ही सगळी जी हवनं आहेत ही सगळी हवनं तशी मोठीच आहेत, त्यासाठी लागणारी सामग्री ही मोठीच आहे. पण स्वामी परिवारामध्ये म्हणजे जसं शिवपुरीतल्या गजानन महाराजांनी अग्निहोत्र चालू केलं, ते अग्निहोत्र म्हणजे थोडासा मोठा होम हे स्वामी परिवारात सुद्धा चालू शकतं, हे तुम्हाला घरी केव्हाही कुठेही करता येईल. स्वामींचा जो मंत्र आहे ओम परमहंसाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात, किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा ओम स्वामी समर्थ, अशा मंत्रांचा हवन सुद्धा तुम्ही करू शकता. हवनाची वेळ आहे साधारण सकाळी 8 किंवा त्याच्या आधी. लोकांना कसं जमते त्याच्यावर म्हणजे वेळा कशा आहेत त्याच्या. हवन सामग्रीमध्ये तुम्ही उमराची संहिता घेऊ शकता, पळसाच्या घेऊ शकता, पण तुम्हाला कशा कशासाठी त्या पाहिजेत, म्हणजे स्वामींचं हवन करताना तुम्हाला लक्ष्मी पाहिजे आहे, धनवृद्धी पाहिजे आहे, आरोग्यवृद्धी पाहिजे आहे, अन्नवृद्धी पाहिजे आहे, बौद्धिक वृद्धी पाहिजे आहे, कशासाठी तुम्हाला करायचं आहे, किंवा रोगराई मुक्तसाठी तुम्हाला हवन करायचं आहे, त्या कशासाठी तुम्हाला करायचं आहे याच्यावर त्या संहिता अवलंबल्या जातात. आपल्याकडे ज्यावेळेला साधारण मी माझ्या गुरुआई नेहमी मला सांगायचं असं की लक्ष्मीचं करायचं तर आंब्याच्या संहिता आपल्याला लागतात. आंबा हा शुभ आहे, आंब्यामध्ये गुणधर्म जे आहेत ते सगळे लक्ष्मी संपन्न आंब्याचे गुणधर्म आहेत. पण ढाळे लावतात आंब्याचे आपल्याकडे, आपल्याकडे कुठेही म्हणजे वास्तुपूजन करा किंवा नवे घरामध्ये प्रवेश करा किंवा कुठल्याही मंगल कार्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करतो तर आंब्याच्या ढाळे लावतो. त्याच आंब्याच्या समिधा, आंब्याच्या झाडाच्या समिधा तुम्हाला या हवनामध्ये उपयोगी पडतात. आता या समिधा केव्हा काढायच्या, तर जी वाळलेली फांदी आंब्याची असेल किंवा गळून पडलेली फांदी असेल त्या फांदीच्या समिधा एक वीत लांबीच्या समिधा त्या घ्याव्यात. त्याच्यामध्ये तूप, तांदूळ, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अशा तऱ्हेचं हवन द्रव्य असावं आणि त्यांनी तुम्ही लक्ष्मीसाठी तुम्ही ह्या मंत्राचा म्हणजे स्वामींचा जो मंत्र आहे ओम परमहंसाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात या मंत्रांचं तुम्ही हवन करू शकता. ते हवन तुम्हाला संध्याकाळी 6 पुढे करायचं हरकत नाही. संध्याकाळी लक्ष्मी येते त्या दरम्यानच तुम्ही ते करा आणि अग्निप्रज्वलित करून तुम्ही ते मंत्रांचं हवन करा. तुम्हाला नक्कीच लक्ष्मीसाठी फायदा होईल. बुद्धीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सूर्य उगवायच्या वेळेला ओम परमहंसाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात, त्याच्याबरोबरच
ओम धीमते बुद्धिमते वीरमते स्वाहा ओम स्वाहा या मंत्राचाही जप करा की जेणेकरून तुम्हाला मुलांसाठी आपल्या घरातल्या लोकांसाठी की जी मुलं थोडीशी बोलताना बोबडी बोलत आहेत किंवा अभ्यासात कच्ची आहेत अशांसाठी सुद्धा हे हवन तुम्ही रोज किंवा साधारण 7 दिवस 3 दिवस 2 दिवस 21 दिवस जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही ते करू शकता. त्यासाठी सुद्धा ज्या वनस्पती सांगितल्या आहेत म्हणजे संहिता सांगितल्या ह्या पिंपळाच्या सांगितल्या आहेत. पिंपळाची वनस्पती म्हणजे पिंपळ हा बुद्धिवर्धक आहे म्हणून पिंपळाच्या वनस्पती ह्या बुद्धिवर्धक हवनासाठी वापरल्या जातात. तूप हे कॉमन आहे. तूप हे प्रत्येक ह्याच्यामध्ये लागतंच. फक्त त्याच्यावर तांदूळ घेऊ नका. त्यावेळेला हवन सामग्री जी बाजारात विकत मिळते हवन सामग्री सगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं हवन तुम्ही जर केलं तर बुद्धीसाठी खूप चांगलं आहे. आता लक्ष्मीचं झालं आता बुद्धीचं झालं आता स्थैर्य घरामधलं स्थैर्य म्हणजे चांगली छानपैकी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभू द्या म्हणजे भरपूर पैसा यायला पाहिजे असं नाही आहे किंवा भांडण दंडण किंवा आणखीन काही गोष्टी आहेत की आपल्या ज्या होत नाहीत त्यासाठी सुद्धा एक वेगळं हवन आहे. हे हवन सकाळी साधारण 9 दरम्यानमध्ये तुम्ही घरामध्ये करू शकता. त्या हवनामध्ये वडाच्या आणि पळसाच्या समिधा लागतात त्याही तुम्ही त्या घ्या त्याचं तुम्ही हवन करा. त्याच्यामध्ये करताना पहिल्यांदा भूदेवाचं म्हणजे ज्या जमीन आहे तुमची जी वास्तू आहे त्या वास्तूचे मंत्र तुम्ही म्हणा. त्या वास्तूचा मंत्र तुम्हाला चांगला आहे वास्तुदेव दया सिंधो प्रणत क्लेशनाशन सुखंदेही धनंदेही सुस्थिर भोवेश्मनी असा तो मंत्र आहे. तो तुम्ही स्वतःच्या घरामध्ये लोक म्हणतात आम्ही वास्तुपूजा केली नाही किंवा आम्ही वास्तू कारण वास्तुशांत आम्ही केली नाही उदयशांत आम्ही केली नाही सत्यनारायणाची पूजा आम्ही केली नाही आणि आम्ही आता घरात राहायला जातोय हरकत नाही तुम्हाला वेळ नाही आहे तुम्ही हे हवन तुम्ही करा. तुम्हाला वास्तुशांत करायला पाहिजे असं काही नियम नाही आहे. आपण तर करतो की आपल्याकडे झालं पण हल्ली लोक काय करतात पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर अशा सगळ्या म्हणजे समजा 14 बिल्डिंग आहे तर 14 वास्तुशांत होतात. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या वास्तूमध्ये ज्यावेळेला तुम्ही हवन कराल त्यावेळेला ह्या मंत्राचा नक्कीच उपयोग तुम्ही करा. त्याच्यामध्ये म्हणजे वास्तुदेव दया सिंधो प्रणत क्लेशनासन सुखंदेही धनंदेही सुस्थिर हो वेश्मनी स्वाहा तो स्वाहा करा. अशा तऱ्हेने तुमची वास्तू शुद्ध होईल. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही तळमजल्यात राहत असाल खाली भूमीमध्ये राहत असाल तर भूमीमध्ये तोच मंत्र तुम्हाला म्हणता येईल. ओम नमो भूदेवम भूदेवम प्रसिद्ध तू मम ग्रहे धनधान्यम आरोग्यम देही सर्वदा हेही तुम्ही मंत्र म्हणू शकता की जो तुमचा तळघरात म्हणजे तुम्ही खाली जमिनीवर आहात जमिनीवर तुमचं घर आहे त्या ठिकाणी तुम्ही हा मंत्राचं हवन तुम्ही करू शकता. पण जेव्हा पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला असेल त्यावेळेला मात्र वास्तुदेव दया सिंधो प्रणत क्लेशनाशन सुखंदेही धनंदेही सुस्थिर भवेशून हा मंत्र म्हणा. आता हे करताना कोणी करावं कोणी करायला हरकत नाही. का करावं ते तुम्हाला सांगितलं की तुमचा संकल्प जसा असेल तसं तुम्ही करावं. 16 नेसायला पाहिजे का तर असा नियम नाही. 16 असलं तर ठीक आहे नसलं तरी ठीक आहे पण तुम्ही मनापासून करा. जी गोष्ट तुम्ही काही कराल ना ती मनापासून करावं मग तुम्हाला सगळं साध्य आहे. मग त्यासाठी हे नको का ते नको का फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये सांगितली जाते. एकंदर सगळ्या टोटल ह्या मंत्रशास्त्रामध्ये 32 हवनकुंड सांगितलेली आहेत. त्या 32 हवनकुंडाचे जे आकार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे समजा तुम्हाला लक्ष्मीचं करायचं तर श्रीयंत्रासारख्या टाईपचं ते तुम्हाला यज्ञकुंड बनवावं लागतं. अशा अनेक यज्ञकुंड वेगवेगळे 32 प्रकारचे आहेत ती त्या ते काम करतात. आता एवढ्या खोलावर आपल्याला शिरायचं नाही आहे कारण आपण आहोत सामान्य माणसं रोजच्या रुटीनमध्ये संसारिक परंपरेतले माणसं आहोत आपण. त्यामुळे आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये सोपं आणि सहज काय जमणार आहे याचा आपण विचार करणार आहोत. तुम्हाला समजा अग्निहोत्राचं मोठं कुंड मिळत असेल ते आणा तुम्ही. त्याच्यातसुद्धा तुम्ही रोज हवन केलं तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक मात्र करा जेव्हा तुम्ही घरात असाल सुट्टीच्या दिवशी समजा जर तुम्ही करणार असाल हवन तर दुपारी पुरणाचं नैवेद्य मात्र अग्नीला काही झालं तरी तुम्ही द्या. कारण पुरण हे लक्ष्मी संपन्न किंवा पुरण हे गोड मानलं जातं. अग्निदेवतेला पुरण हे खूप आवडलं जातं किंवा त्या देवतेलाही ते पुरण खूप आवडलं जातं म्हणून पुरण आणि तुपाचा तुम्ही आहुती त्यामध्ये द्या आणखीन तुम्हाला खूप चांगलं होईल. पण हे सगळं करण्याच्या बरोबर जसं तुम्ही स्वामींचं तुम्ही मंत्रांचं हवन करणार आहात तसं गायत्रीचं हवन पण एकदा घरामध्ये करून घ्या. पण हे सगळं तुम्ही करताना जर तुम्हाला काही शंका असतील मनामध्ये काय करत असेल काय मंत्र जप असेल तुम्ही आमच्याकडे इथे या तुम्हाला आम्ही ते करून दाखवू तुम्हाला आम्ही ते शिकवू. किंवा तुमचं अनुष्ठान तुम्ही आमच्या इथे जरी केलं तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला तिकडे मिळणारच आहे. पण समजा एखाद्याला असं वाटतं की नाही माझ्या घरात ते व्हायला पाहिजे तर जरूर आम्ही नक्की तुम्हाला याच्यामध्ये
मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, तुम्हाला सहकार्य करू की जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका जातील आणि तुम्हाला त्याचा लाभ भरपूर मिळेल मंडळी। तर मला असं सांगायचं की मंत्रशास्त्र किंवा मंत्र हवन ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, फक्त त्या समजून घेणं फार महत्वाचं आहे। त्याच्यामुळे दाम्पत्य बसा, आम्ही जोडी नवरा बायको बसा, एकटी बाईने केलं तरी चालणार आहे, एकट्या पुरुषांनी केलं तरी चालणार आहे, पण संकल्प सोडूनच ह्या गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला त्यामध्ये नक्की फायदा होईल। आणि जर काही अडचणी असतील तुम्हाला तर आमच्या ओम स्वामी समर्थ साधना केंद्राला तुम्ही भेट द्या, या इथे तुम्हाला नक्की आम्ही याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आम्ही तुम्हाला देऊ, कसं केव्हा किती वाजता काय करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगितल्या जातील। कदाचित तुमच्याकडनं सुद्धा आम्ही इथं हवन करून घेऊ, तुम्हाला आम्ही ते शिकवू। तर मंडळी बघा, तुम्हाला जमलं तर छानच आहे, नाहीतर आम्ही हवं आहोत, जसं स्वामी म्हणजे भिवू नकोस पाठीशी आहे तसं आम्ही स्वामींचं अनुकरण करतो, तुम्ही काही घाबरू नका, आमची संस्था तुमच्याबरोबर आहेच आहे, तुम्हाला यामध्ये सगळी मदत करेल। धन्यवाद। विविध प्रकारच्या अनुष्ठानांबरोबरीनं यज्ञ आणि होम हवन करण्याचंही विधान आपल्या संस्कृतीत आहे। आपली भक्ती, आपली साधना आणि आपल्या इच्छा आकांक्षा श्री अग्निदेवाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी पोहोचाव्यात, तसंच आपली मनस्थिती आणि घरातील वातावरण प्रसन्न राहावं यासाठी पूज्य जोशी काकांनी आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या मंत्रांबरोबर इतर मंत्रांच्या हवनांसंबंधी मोलाचं मार्गदर्शन केलं। जोशी काकांनी दिलेल्या या सूचना पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया। विविध संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थांच्या मंत्रांसह होम हवन कोणालाही करता येईल। हवनाला दाम्पत्य बसलं तरी चालेल किंवा एकेकटी व्यक्ती बसली तरीही हरकत नाही। सुख समृद्धी, लक्ष्मी, आरोग्य, धन, अन्नवृद्धी, बुद्धी, रोगराईपासून मुक्ती, शांती, स्थैर्य या आणि अशा अनेक कारणांसाठी स्वामींच्या मंत्रासह होम हवन केलं जातं। असे हवन रोज नियमित केले तरीही चालेल किंवा विशिष्ट दिवसांसाठी केले तरीही हरकत नाही। बाजारामध्ये चांगल्या प्रतीची हवन सामग्री मिळते तीच। या विविध उद्देशांनुसार विविध प्रकारच्या साधन सामग्री, पदार्थ, वनस्पती आणि विशिष्ट समिधा आवश्यक असतात। उद्देशांनुसार होम हवनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, त्याप्रमाणे होम हवन केल्यास नक्कीच लाभ मिळू शकेल। स्वामींच्या या मंत्रांच्या होम हवनाबरोबरीने त्याच उद्दिष्टांसाठी मंत्र जप केल्यास अधिक लाभ मिळतो। शुभ वास्तूसाठी स्वामींच्या मंत्रांबरोबर अजून काही मंत्रांचं हवन सर्वांनीच करावं। तुम्ही जर तळमजल्यावर राहत असाल तर स्वामींच्या मंत्रांबरोबरच ओम नमो भूदेवम भूदेवम प्रसीदतु, मम गृहे धनधान्यम आरोग्यम देही सर्वदा या मंत्रांसह हवन करा। इतर मजल्यावर राहणाऱ्यांनी वास्तुदेवो दयासिंधो प्रणतक्लेशनाशनम सुखं देही धनं देही सुस्थिर भववेश्मिनी या मंत्रांसह होम हवन करावं। विविध प्रकारच्या संकल्पांसाठी यज्ञकुंडही वेगवेगळी आहेत, पण तितकं शक्य नसेल तर अग्निहोत्राच्या मोठ्या कुंडामध्ये रोज हवन केलं तरीही चालेल। हवन करणार असाल तर दुपारी नैवेद्य म्हणून श्री अग्निदेवांना पुरण आणि गायीच्या तुपाची आहुती अवश्य द्या। मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या कृपेसाठी पूज्य जोशी काकांनी गेल्या अनेक भागांमध्ये अनुष्ठान, मंत्रजप, पारायण, सेवा आणि भक्ताची दिनचर्या याविषयी सांगितलं। ते भागही अवश्य बघावेत आणि स्वामी मार्गावर यश मिळवावं। काही प्रश्न असतील किंवा तुमच्यासाठी विशेष लाभदायक अशी श्री स्वामी समर्थांची साधना जोशी काकांकडून शिकून घ्यायची असेल तर आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधा। स्वामी कृपेचा अनुभव घ्या। भेटूया पुढच्या गुरुवारी। स्वामी ओम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।